Welcome to free online classes of physics with Lambourson. So let us learn the concept thermodynamic state variables. This concept is also called as thermodynamic property of a system. So to understand this concept, we must know what is a system. So system is nothing but part of universe under thermodynamic consideration. Thermodynamic consideration under जो युनिव्हर्सचा पार्ट असतो त्याला तुम्ही सिस्टीम म्हणता. आणि या सिस्टीमची स्टेट डिस्क्राइब करणारे जे व्हेरिएबल्स असतात ते व्हेरिएबल्स म्हणजे त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज किंवा स्टेट व्हेरिएबल्स असे म्हणतात. सो इफ एनी सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम, मग त्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असताना सिस्टीमचे जे तुम्ही प्रॉपर्टीज मेजर करू शकता किंवा ऑब्झर्व करू शकता त्या प्रॉपर्टीज म्हणजे त्या सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्स. जसं आपण जर गॅस जर एखाद्या सिलेंडरमध्ये इन्क्लोज केला तर गॅस म्हणजे आपली सिस्टीम असेल. मग त्या गॅसचं प्रेशर मेजर करू शकतो आपण, व्हॉल्यूम मेजर करू शकतो, टेम्परेचर मेजर करू शकतो, डेन्सिटी मेजर करू शकतो, इट इंटरनल एनर्जी मेजर करू शकतो. सच अ मेजरेबल प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम व्हेन सिस्टीम इज इन थर्मल इक्विलिब्रियम, सच मेजरेबल प्रॉपर्टीज आर कॉल्ड थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स. आणि आपल्याला माहिती आहे थर्मोडायनेमिक्स मध्ये फक्त आपण सिस्टीमची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटचाच फक्त विचार करतो. मग स्टेट डिस्क्राइब करणारे व्हेरिएबल्स किंवा प्रॉपर्टीज म्हणजेच थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स किंवा थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. लेट अस गो थ्रू द डेफिनेशन. अ स्टेट व्हेरिएबल इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक. सिस्टीमची मेजरेबल किंवा ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम when system remains in equilibrium. A kontihi system asel, gaseous system asel kiwa non-gaseous system asel, if that system is in equilibrium, mag tya system chi measurable kiwa observable characteristic kiwa property ji asel, jala tumhi measure karu shakta kiwa observe karu shakta, that property is nothing but thermodynamic state variable. And tya property la punna tumhi manu shakta थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. आता काही एक्झाम्पल्स घेऊया सिस्टीमच्या कोणत्या प्रॉपर्टीज तुम्ही ऑब्झर्व किंवा मेजर करू शकता. सो एक्झाम्पल्स, यू कॅन मेजर द प्रेशर ऑफ सिस्टीम, मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, ह्या काही फ्यू मेजरेबल किंवा ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत. नंबर ऑफ प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमच्या ज्या तुम्ही मेजर किंवा ऑब्झर्व करू शकता. So, internal energy of a system are some of the variables, some of the state variables, schema properties that are used to describe the system when it is in equilibrium. म्हणजे जर एखादी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असेल तर ती सिस्टीम डिस्क्राइब करीत असेल तर तुम्हाला स्टेट व्हेरिएबल्स लागतील, प्रॉपर्टीज, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम लागतील. आणि ह्या ज्या मेजरेबल किंवा ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमच्या त्यांना तुम्ही मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स असं देखील म्हणू शकता. सो दीज मेजरेबल प्रॉपर्टीज म्हणजे प्रेशर, मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, नंबर ऑफ देम, दीज मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड एज मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम. आता हे जे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत किंवा स्टेट व्हेरिएबल्स आहेत सिस्टीमचे, त्या स्टेट व्हेरिएबलचे एकूण दोन टाइप्स आहेत. सो लेट अस लर्न द टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. सो टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज और स्टेट व्हेरिएबल्स. आणि हे जे टाइप्स आहेत हे टाइप्स आर बेस्ड अपॉन अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये सबस्टन्सची किती क्वांटिटी उपलब्ध आहे, किती अमाऊंट उपलब्ध आहे, दॅट डिसाइड्स द टाइप्स ऑफ
thermodynamic state variables or types of thermodynamic properties. So, depending on the amount of substance which is present in system, there are only two types of thermodynamic state variables. That the first type manje intensive state variable and the second type extensive state variable. आता हे कसे ओळखायचे intensive variable आहे की extensive variable आहे. ज्या variable ची magnitude हे दोन्ही variables कोणाचे system चे कशासाठी यूज करणार आपण त्याच्या state describe करण्यासाठी. मग ज्या variable ची magnitude does not depend upon quantity of substance present in the system. Te variables manje intensive variables. Ane ja variable che magnitude depends upon quantity of substance present in the system. That are our extensive variables. Manje simple hai. J variables che magnitude system madhe किती क्वांटिटी आहे सबस्टन्सची याच्यावर डिपेंड नाही. ते म्हणजे इंटेन्सिव व्हेरिएबल्स. आपण यातील इंटेन्सिव व्हेरिएबल्स आणि एक्सटेन्सिव व्हेरिएबल्स शोधून काढूया या एग्जांपल मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू फाइंड आउट व्हिच आर द इंटेन्सिव व्हेरिएबल्स. हे पहा, जर तुम्ही प्रेशर, डेन्सिटी आणि टेम्परेचर जर मेजर केलं तर हे तिघे प्रेशर, डेन्सिटी, टेम्परेचर ऑफ दॅट सिस्टीम डज नॉट डिपेंड्स, त्यांची मॅग्निट्यूड does not depends upon the quantity of substance present in that system. मग तो substance small amount मध्ये असेल किंवा large amount मध्ये असेल, त्या substanceचं pressure, त्या substanceची density आणि त्या substanceचं temperature same असेल. It does not depends upon quantity of matter किंवा substance which is present in the system. So pressure, density आणि temperature यातील इंटेन्सिव व्हेरिएबल्स आहेत, पण त्या सिस्टीमचं मास, त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम, त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी हे तीन जे व्हेरिएबल्स आहेत, हे तीन व्हेरिएबल्स ची मॅग्निट्यूड डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट सिस्टीम. सो इन दिस वे वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स, whether they are intensive variables or whether they are extensive variables. Let us learn detail intensive and extensive variables. See here, intensive variables, ja variable chi kiwa property chi magnitude does not depends upon the quantity of matter present in the system, te variables manje intensive variables. Let us go through its definition. The variables or properties of a system whose magnitude does not depend upon quantity of matter present in system are called intensive variables. And yachi number of examples apela geta yetil. Jasa apan pahila pressure, density, temperature, system cha pressure, density, temperature yachi magnitude quantity of matter present in system var depend nahi. So let us take the examples of intensive variables. Few more examples. Ya madhe pressure yail, density yail, temperature yail. Paha, pressure, temperature, density. Ata aankhi konte konte aret paha, refractive index of that system. Surface tension, viscosity, specific gravity, melting point, boiling point. He je state variables ahet, hyancha magnitude does not depend upon quantity of matter present in the system. But the matter were dependent, does not depend upon quantity of matter. So let us go through the second type of state variable. Which one it is? Extensive state variable. See here. Extensive state variable. But J variables kima properties system cha magnitude depends upon quantity of matter present in the system. म्हणजे ज्या व्हेरिएबलची मॅग्निट्यूड मॅटरच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे दॅट आर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. सो लेट अस गो थ्रू इट्स डेफिनेशन. सी हियर, द व्हेरिएबल्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम हूज मॅग्निट्यूड डिपेंड अपॉन
ऑन क्वांटिटी ऑफ मैटर प्रेजेंट इन द सिस्टम. म्हणजे मॅटर कमी उपलब्ध आहे की जास्त उपलब्ध आहे त्यावर आधारित ज्या व्हेरिएबलची मॅग्निट्यूड डिपेंड असते ते म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबलचे आपण तीन एक्झाम्पल पाहिलेले आहेत, मास असेल त्यामध्ये, व्हॉल्यूम असेल, इंटरनल एनर्जी असेल, आणि इन ॲडिशन टू दॅट नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण इथं पाहू. सो द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स, यामध्ये मास येणार, व्हॉल्यूम येणार, इंटरनल एनर्जी येईल, आता पुढे पहा वर्क असेल, हीट कपॅसिटी असेल, एन्थाल्पी असेल, एंट्रॉपी असेल, हे सगळे जे व्हेरिएबल्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमच्या, त्यांच्या व्हॅल्यूज किंवा त्यांची मॅग्निट्यूड डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. पण इथं इंटेन्सिव्ह व्हेरिएबलच्या मॅग्निट्यूड डज नॉट डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ मॅटर. सो डिपेंडन्स किंवा इनडिपेंडन्स यावर आधारित स्टेट व्हेरिएबल्स दोन टाईपचे आपण स्टडी केले. आता इथं काही पॉइंट्स आपल्याला रिमेंबर करावे लागतील, यापैकी कोणते व्हेरिएबल्स ऍडिटिव्ह आहेत आणि कोणते व्हेरिएबल्स ऍडिटिव्ह नाहीत त्यांची आपण माहिती घेऊया. सो दिस पॉइंट शुड बी रिमेंबर. यापैकी एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आर ऍडिटिव्ह. सी हियर, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आर ऍडिटिव्ह म्हणजे त्यांची आपण ऍडिशन करू शकता, व्हाईल इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आर नॉन ऍडिटिव्ह. सेकंड पॉइंट जो तुम्हाला रिमेंबर करायचा आहे तो म्हणजे कोणता, पहा द रेशियो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स इज एन इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. मी तुम्हाला हे एक्झाम्पल न समजावून सांगतो. दोन एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्सचा जर रेशियो घेतला तर तो रेशियो जो व्हेरिएबल येईल तो इंटेन्सिव्ह व्हेरिएबल असेल. एक्झाम्पल मध्ये सांगेन मी तुम्हाला, मास आणि व्हॉल्यूम हे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आहेत. जर तुम्ही मासला व्हॉल्यूम न डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल डेन्सिटी, कारण डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, व्हॉल्यूम इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, अँड इफ यू टेक द रेशियो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम यू आर गेटिंग डेन्सिटी, बट दॅट डेन्सिटी इज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. सो इन दिस वे दिस सेकंड स्टेटमेंट वी कॅन अंडरस्टँड. See here, therefore mass upon volume of system mass upon volume of system is nothing but density, and density is intensive variable. So these are the two points that you have to remember. So in this way we studied the detail about the थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचे, त्यानंतर थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स आणि त्याचे दोन टाइप्स. आता आपण थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम सिस्टीमचं, एखादी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कधी म्हणायचं याविषयीचा स्टडी करू. सी हियर, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम ऑफ अ सिस्टीम, मग ती सिस्टीम गॅसियस असेल किंवा नॉन गॅसियस असेल. आणि यापूर्वी आपण एखादी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहे हे समजावून घेऊ. लेट अस गो थ्रू दिस स्टेटमेंट. अ सिस्टीम इज सेट टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. कोणतीही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कधी म्हणायचं, कुणाबरोबर असणारी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम, विथ इट सराउंडिंग. A system is said to be in thermal equilibrium with surrounding when there is no change in thermodynamic state variables like pressure, temperature, volume, composition of that system with time. म्हणजे थोडक्यात, जर एखाद्या सिस्टीमचे थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स टाइम नुसार चेंज होत नसतील तर ती सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणायचं, विथ इट सराउंडिंग. व्हेरी इझी. कसं लक्षात ठेवणार आपण हे, जर थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स एखाद्या सिस्टीमचे आर नॉट चेंजिंग विथ टाइम, मग त्यामध्ये टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल किंवा कंपोजिशन असेल त्या सिस्टीमचं, यांच्या मॅग्निट्यूड किंवा यांच्या व्हॅल्यूज डज नॉट चेंजेस विथ टाइम, then that system can be said to be in thermal equilibrium with the surrounding.
पण सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये कधी म्हणायचं? जर एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणायचं असेल तर थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम शुड बी सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. मुलांनो, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी म्हणायचं आपण? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये एखादी सिस्टीम त्याच्या सराउंडिंग बरोबर आहे असं कधी म्हणायचं? जर त्या सिस्टीमचे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आहेत, ज्यामध्ये टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, कंपोजिशन असेल, नंबर ऑफ, ते स्टेट व्हेरिएबल्स टाइमनुसार चेंज होत नसतील तर ती सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे विथ इट्स सराउंडिंग असं म्हणू शकतो. पण आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये जर एखादी सिस्टीम आपल्याला हवी असेल, अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आर सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. आता ह्या तीन कंडिशन्स इक्विलिब्रियमच्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करीन, बट लेट अस गो थ्रू दिस स्टेटमेंट. अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन द फॉलोइंग थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आर सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. मग कोणत्या थ्री कंडिशन्स आहेत इक्विलिब्रियमच्या? दिस कंडिशन्स आर, फर्स्ट वन, द सिस्टीम शुड बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. दिस वॉज द फर्स्ट कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. द सिस्टीम शुड बी इन केमिकल इक्विलिब्रियम अँड द सिस्टीम शुड बी इन थर्मल इक्विलिब्रियम. सो दीज आर द थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. आणि या थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम जर सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होत असतील तर ती थर्मोडायनामिक सिस्टीम इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सो वन्स अगेन, अ सिस्टीम is said to be in thermodynamic equilibrium when these three conditions of equilibrium are satisfied simultaneously. Mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium, ya tini hi equilibrium cha conditions simultaneously satisfy hot astil tar ti thermodynamic system is in thermodynamic equilibrium. So let us learn one by one equilibrium. First of all, we will take mechanical equilibrium. एखादे सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला हवी असेल तर त्या सिस्टीमच्या इनसाइडला किंवा सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कोणताही अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट व्हायला नको. सो फॉर अ सिस्टीम टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम देअर शुड नॉट बी एनी अनबॅलन्स्ड फोर्सेस acting within the system and between the system and its surrounding. म्हणजे सिंपल क्रायटेरिया, जर एखादी सिस्टीम तुम्हाला मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये हवी असेल तर विथिन सिस्टीम किंवा सिस्टीम आणि सराउंडिंग या दरम्यान कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होता कामा नये. ऑल्सो सेकंड कंडिशन काय पहा, ऑल्सो प्रेशर इन द सिस्टीम शुड बी सेम थ्रू आउट. म्हणजे सिस्टीमचं सुरुवातीला जे प्रेशर आहे तेच शेवटपर्यंत प्रेशर असलं पाहिजे. दॅट प्रेशर शुड नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे दोन कंडिशन्स ह्या सॅटिस्फाय व्हायला पाहिजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम जाण्यासाठी. पहिली कोणती? देअर शुड नॉट बी एनी अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्टिंग विथ इन द सिस्टीम अँड बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, फर्स्ट. अँड सेकंड वन, प्रेशर इन द सिस्टीम शुड बी सेम थ्रू आउट द सिस्टीम अँड शुड नॉट चेंज विथ टाइम. या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणायचं. सो लेट अस लर्न केमिकल इक्विलिब्रियम. मग एखादी सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे कधी म्हणायचं? फॉर अ सिस्टीम टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम देअर शुड नो एनी केमिकल रिएक्शन गोइंग विथ इन द सिस्टीम. म्हणजे कुठलीही त्या सिस्टीम मध्ये केमिकल रिएक्शन चालू असली नाही पाहिजे. सो फर्स्ट कंडिशन, for a system to be in chemical equilibrium there should be no chemical reaction going on within the system. म्हणजे सिस्टीम च्या इनसाइड मध्ये कोणतीही केमिकल रिएक्शन गोइंग ऑन नसली पाहिजे, रनिंग नसली पाहिजे. अँड जर केमिकल रिएक्शन गोइंग ऑन नसेल विथ इन द सिस्टीम देर विल बी नो ट्रान्सफर ऑफ मॅटर विथ इन द सिस्टीम. सेकंड कंडिशन, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर from one part of the system to the other part due to the diffusion.
सो दिस इज द सेकंड कंडिशन. आणि थर्ड कंडिशन कोणती आहे बा केमिकल इक्विलिब्रियमची. फॉर अ सिस्टम टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम द केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट सिस्टम शुड बी सेम थ्रू आउट द सिस्टम किंवा ओ डज नॉट चेंज विथ द टाइम. सो द थर्ड कंडिशन फॉर अ सिस्टम टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम इट्स केमिकल कंपोजिशन हॅज टू बी द सेम थ्रू आउट and should not change with time. म्हणजे या तीन कंडिशन्स जर सॅटिस्फाय झाल्या, पहिली कोणती, देअर शुड नो केमिकल रिएक्शन गोइंग ऑन विथ इन द सिस्टम. फर्स्ट, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर विथ इन द सिस्टम ड्यू टू डिफ्युजन. आणि थर्ड कोणती, इट्स केमिकल कंपोजिशन हॅज टू बी सेम. म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन सिस्टीमचा चेंज होता का म्हणे थ्रू आउट अँड शुड नॉट चेंज विथ टाइम, देन दॅट सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम. नाउ द थर्ड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम इज थर्मल इक्विलिब्रियम. मग एखादी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहे असं म्हणणार, त्याचे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स डज नॉट चेंज विथ टाइम, ज्यामध्ये प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, कंपोजिशन असेल. So, for a system to be in thermal equilibrium, the temperature of the system should be uniform throughout and it should not change with time. And temperature barobar bakiche je thermodynamic variables like pressure, volume, composition, he dekhil should be same throughout and does not change with time. Tar ya ja three conditions ahet equilibrium cha, त्या थ्री कंडिशन जर सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होत असतील तर सिस्टीम इज सेट टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सो इन दिस वे वी स्टडीड थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आणि तीन कंडिशन इक्विलिब्रियमच्या, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम. ह्या तिन्ही कंडिशन सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होत असतील तर ती सिस्टीम जी आहे ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण म्हणतो. ओके, लेट अस शिफ्ट टुवर्ड्स द नेक्स्ट कन्सेप्ट व्हिच इज रिगार्डिंग थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. सी हियर, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. आता इथं कोणते कोणते थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आपण स्टडी करणार आहात. इथं आपल्या समोर जी सिस्टीम आहे ती गॅसियस सिस्टीम. मग गॅसियस सिस्टीम ची स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स मध्ये प्रेशर लागेल, व्हॉल्यूम लागेल, टेम्परेचर लागेल, इंटरनल एनर्जी लागेल, इन्थाल्पी लागेल, एन्ट्रोपी लागेल, मास ऑफ दॅट गॅस विल ऑल्सो रिक्वायर. सो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, एन्ट्रोपी, नंबर ऑफ आहे, पण त्यातले काही सिलेक्टेड थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आपण घेतलेले आहेत. जे स्टेट व्हेरिएबल्स गॅसियस स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी आपण यूज करतो. पण इथं कंडिशन्स आहेत, कोणत्या सिस्टीमची स्टेट आपण या स्टेट व्हेरिएबल्सना डिस्क्राइब करू शकतो. जर एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असेल, जर एखादी सिस्टीम इज इन thermodynamic equilibrium, then its state can be completely described by the state variables. आणि जर ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर त्या सिस्टीमची कोणतीही स्टेट कॅनॉट बी डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ स्टेट व्हेरिएबल्स. त्यामुळे ह्या सेकंड सेंटेन्सचा मीनिंग समजून घ्या. एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम, थर्मोडायनामिक सिस्टीमची कोणतीही इक्विलिब्रियम स्टेट कंप्लीटली डिस्क्राइब करू शकतो बाय स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ सम स्टेट व्हेरिएबल्स. आपल्याकडे नंबर ऑफ स्टेट व्हेरिएबल्स आहेत, मग ते सगळे स्टेट व्हेरिएबल्स इक्विलिब्रियम स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी आपण यूज करत नाही, त्यातले काही व्हेरिएबल्स. म्हणजे जर एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल तर त्या सिस्टीमची ती इक्विलिब्रियम स्टेट
कंप्लीटली डिस्क्राइब करू शकता बाय द स्पेसिफिक वैल्यूज ऑफ सम स्टेट वेरिएबल्स. बट एनी सिस्टीम विच इज नॉट इन थर्मल इक्विलिब्रियम, जर एखादी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर त्याची कोणतीही स्टेट वी कॅनॉट डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ थर्मोडायनेमिक स्टेट वेरिएबल्स. थर्ड स्टेटमेंट पाहिजे, एनी सिस्टीम विच इज नॉट इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम, त्या सिस्टीमची कोणतीही स्टेट कॅनॉट बी डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ स्टेट वेरिएबल्स. म्हणजे स्टेट वेरिएबल्स न फक्त आणि फक्त इक्विलिब्रियम स्टेट तुम्ही डिस्क्राइब करू शकता सिस्टीमची. म्हणजे ज्या सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहेत त्या सिस्टीमची कोणतीही स्टेट कंप्लीटली डिस्क्राइब करू शकता विथ द हेल्प ऑफ थर्मोडायनामिक स्टेट वेरिएबल्स. आणि ज्या सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये नाहीत त्या सिस्टीमची कोणतीही स्टेट आपण कंप्लीटली डिस्क्राइब करू शकत नाही इन टर्म्स ऑफ स्टेट वेरिएबल्स. लेट अस टेक वन एक्झाम्पल. आता या एक्झाम्पल मध्ये आपण इक्विलिब्रियम स्टेट ऑफ गॅस आपल्याला कंप्लीटली डिस्क्राइब करायचे. मग तो गॅस थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, आणि गॅस थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असणार म्हणजेच थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम शुड बी सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. म्हणजेच तो गॅस मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, तो गॅस केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, तो गॅस थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. त्यावेळी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ दॅट गॅस कॅन बी कंप्लीटली डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ फोर स्टेट वेरिएबल्स. विच आर दॅट? प्रेशर, वॉल्यूम, टेम्परेचर अँड मास ऑफ दॅट गॅस. लेट अस रीड दिस एक्झाम्पल. इक्विलिब्रियम स्टेट ऑफ गॅस is completely described by the values of its pressure, volume, temperature and mass. जर गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास माहिती असेल तर त्या गॅसची इक्विलिब्रियम स्टेट तुम्ही कम्प्लिटली डिस्क्राइब करू शकता. मग हे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास, दीज आर नथिंग बट थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स. पण त्याच्या अगोदर हा गॅस शुड बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सो इन दिस वे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आणि इक्वेशन ऑफ स्टेट स्टडी करताना आपल्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, आता इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय. आता जर हे चार थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतील गॅसियस सिस्टीमचे, तर ह्या चार स्टेट व्हेरिएबल्स मध्ये जर तुम्ही मॅथमॅटिकल रिलेशन इस्टॅब्लिश केलं तर त्या मॅथमॅटिकल रिलेशनला इक्वेशन ऑफ स्टेट असं म्हटलं जात. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट? इक्वेशन ऑफ स्टेट इज नथिंग बट मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम. इथं आपल्याकडे गॅसियस सिस्टीम आहे, त्याचे स्टेट व्हेरिएबल्स कोणते आहेत? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, मास आहे. मग या चार स्टेट व्हेरिएबल्स मध्ये जे मॅथमॅटिकल रिलेशन डेव्हलप होईल त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. So let us go through the concept of equation of state. See here. जसं आपण डिस्कस करत होतो तसं मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम इज कॉल्ड इक्वेशन ऑफ स्टेट. जसं आपण गॅसियस स्टेट घेतले होते आणि त्याचे चार स्टेट व्हेरिएबल्स घेतले होते, त्या चौघांच्या मध्ये जे मॅथमॅटिकल रिलेशन असेल त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. आपण एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेत असताना आयडियल गॅस कन्सिडर करूया. In case of ideal gas, equation of state is its ideal gas equation. See here, for an ideal gas, the equation of state, म्हणजे mathematical equation, is the ideal gas equation. आणि ideal gas equation माहिती आहे तुम्हाला, pressure, volume, temperature आणि number of moles या चौघांच्या मधलं relation देतो. So ideal gas equation आपण इथं असं लिहू शकतो. See here, pressure, volume, temperature, number of moles, and what is that R? Universal gas constant. So in this equation, what is P? Pressure of the gas. What is V? Volume of the gas. What is T? Temperature of the gas. What is N? Number of moles of the gas. अतः number of moles आणखी तुम्ही ratio मध्ये व्यक्त करू शकता. कसा? Mass of the gas upon molar mass. म्हणजे number of moles मध्ये मास हे स्टेट व्हेरिएबल येत. ओके, आणि व्हॉट इज आर?
So R is universal gas constant. So in this way, these are the state variables, yatil pressure, volume, temperature and number of moles. हे चार स्टेट व्हेरिएबल्स आहेत गॅसियस सिस्टीमचे आणि त्या चौघांच्या मधलं मॅथमॅटिकल रिलेशन म्हणजे आपली इक्वेशन ऑफ स्टेट आहे. त्यामुळं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स जर एखाद्या मॅथमॅटिकल रिलेशननं रिप्रेझेंट केले असेल तर त्या मॅथमॅटिकल रिलेशनला इक्वेशनला तुम्ही इक्वेशन ऑफ स्टेट म्हणू शकता. इथं जर गॅसचं अमाऊंट फिक्स असेल, for fixed amount of gas the number of moles will be the same, constant असतील. म्हणजे इथं जर तुम्ही एखाद्या सिलेंडर मध्ये fixed amount of gas घेतलात तर त्या गॅसचे number of moles constant राहतील. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये number of moles, universal gas constant हे दोघे constant झाले. Then there are only two independent variables in this equation, isn't it? फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस घेतला तुम्ही तर त्याचे नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट राहतील. म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हे दोघे कॉन्स्टंट झाले. देन देर आर ओनली टू इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. मग ते दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कोणते कोणते असतील? इट कुड बी प्रेशर अँड व्हॉल्यूम, इट कुड बी प्रेशर अँड टेम्परेचर, और इट कुड बी व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सी हियर, जे टू इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स तुम्हाला मिळतील ना ते कोणते कोणते असू शकतील? इट कुड बी प्रेशर अँड व्हॉल्यूम हे दोघे असू शकतात, और इट कुड बी प्रेशर अँड टेम्परेचर, और इट कुड बी व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सो इन दिस वे वी स्टडीड थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. आणि या पद्धतीनं हे जे इक्वेशन आहे स्टेटचं, हे इक्वेशन स्टेटचं तुम्ही ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकता. अपन इक्वेशन ऑफ स्टेट कैन बी ग्राफिकली रिप्रेजेंटेड, कारण इथ प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोघांचं रिलेशन टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून बॉइल्स होणं सांगितलेलं आहे. मग प्रेशर आणि व्हॉल्यूम कसे चेंज होतात एकमेकांनुसार ते आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. किंवा प्रेशर आणि टेम्परेचर मधलं रिलेशन व्हेन व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधलं रिलेशन व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. आणि असे जर तुम्ही ग्राफ प्लॉट केलात तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इक्वेशन ऑफ स्टेट इज नथिंग बट पी व्ही डायग्रॅम किंवा इंडिकेटर डायग्रॅम. दॅट वी विल लर्न इन द नेक्स्ट लेक्चर. विथ दिस वी विल एंड दिस लेक्चर. थँक्यू फ्रेंड्स.